दिवसांपासून काही महिन्यांपासून आमच्या सगळ्या टीमचं सुरू आहे आणि सैराट पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर पोहोचलेला चित्रपट प्रदर्शना अगोदर सगळेजण विचारायचे की सैराटचा अर्थ काय सैराटचा अर्थ काय पण आता सैराट म्हणजे सक्सेस असं एक समीकरण झालेलं आहे तर या सक्सेससाठी आपण सगळ्यांचा जोरदार प्रयत्न मागच्या काही महिन्यांमध्ये सैराटनं काय अचीव केलंय सक्सेस म्हणजे काय किंवा सक्सेसच्या ज्या एक मर्यादा होत्या किंवा जो एक त्याचं एक परिमाण होतं ते सैराटनं एवढ्या वरच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की आता मराठी चित्रपट असो बाकीच्या भाषेतले चित्रपट असो किंवा बॉलिवूडसुद्धा असो हे मराठी इंडस्ट्रीकडे मोठ्या आशाभूत नजरेनं बघतंय खूप अपेक्षेनं बघतंय आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं यश आहे या सगळ्या टीमचं या चित्रपटाचं या चित्रपटाचा जो प्रवास आहे आपण मागे जी सक्सेस पार्टी केली होती तेव्हा एक मोठा टप्पा गाठला होता आता सगळ्यांना उत्सुकता आहे की पुढचा टप्पा काय नेमकं सक्सेस म्हणजे आता कुठची व्याख्या आहे नवीन कुठली व्याख्या तयार केली आहे सैराटनं ते आपण बघूयात एका एव्हीच्या माध्यमातून एव्ही प्लीज फिल्म फेस्टिवलला गेल्या इंटरनॅशनल फेस्टिवलला जात आहेत आणि ती एक अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल आपण कायम बोलायचो पण सैराट फेस्टिवलच्या च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या थिएटर्समध्ये सैराटने फेस्टिवल सुरू केलेले आहेत कारण सगळेजण झिंगाटवर ज्याप्रकारे नाचतात ते आपल्या घरी जसा सण वगैरे असतो त्याप्रकारेच हा एक प्रकार सुरू झालेला आहे आणि गेले आपण आज सातवा आठवडा आहे आणि सैराट आणि झिंगाटची नशा काही उतरली नाही लोकांच्या मनावरनं सो ही नशा ज्यांनी चढवली आहे मी आता त्यांना इथे बोलवतो नागराज मंजुळे प्लीज सरांचा भार केवढा उचलला बघा सरांच्या पायाला पण थोडा त्रास झालेला दिसतोय त्यानंतर संगीतकार जोडी ज्यांनी हे जे झिंगाटचं जे काय खूळ जे काय यार्ड लावलंय सगळ्या देशाला लावलंय असं मी म्हणेन अजय आणि अतुल सर प्लीज यानंतर मी स्टेजवर बोलवतो आहे आमच्या झी नेटवर्कचे CEO आणि MD मिस्टर पुनीत गोयंका सर प्लीज सर सर मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप नागराज सर का स्वागत कीजिए यहाँ पे अजय गोगावले अतुल सर नागराज सर 85 कोटी एवढा रिस्पॉन्स काय सांगाल याबद्दल